महाराष्ट्र राज्य महिला बचत गट पोषण आहार संगठन की ओर से आज भीख मांगो आंदोलन किया गया। महिला बचत गट द्वारा विविध मांगों को लेकर यह आंदोलन किया गया है, साथ ही राज्य सरकार के विरोध में इस समय नारेबाजी भी की गई। मागणी अशा आहेत की महिला बचत गटाचे काम गेल्या 15 वर्षापासून सातत्याने आम्ही अंगणवाडी गरम ताजा आहार आम्ही पोहोचवण्याचं काम करतो आहोत आणि आमच्या कामामध्ये सरकारला फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत आहे। मदत म्हणजे कोणती तर ती कुपोषणाची, कारण कुपोषण हे गरम ताजा आहार खाल्ल्यामुळेच बालकांचं संपण्यात येत आहे आणि कमी प्रमाणात होत आहे। म्हणून आम्ही सातत्याने हे काम चालू असताना अचानक कोविड-19 बहाना करून गरम ताजा आहाराचा अंगणवाडी अधिकाऱ्यांना काही सूचना न देता, आमच्या बचत गटांना काही माहिती न देता, विश्वासात न घेता त्या लोकांनी अचानक आमचं काम बंद केलं आणि बंद करून महाराष्ट्र फेडरेशनला ते काम दिलं। फेडरेशन हा फेडरेशनवाला जो कडधान्य देते हे कडधान्य काही योग्य नाही आहे।